शिर्डीमध्ये साईबाबा मंदिर परिसरातल्या गुरुस्थान मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन कार्यक्रम साजरा करण्यात आला. दरवर्षी साईंच्या शिर्डीमध्ये होळी साजरी करण्यासाठी देशविदेशातून साईभक्त मोठ्या संख्येनं शिर्डीला येत असतात. साईबाबा हयात असताना ते द्वारकामाईसमोर ग्रामस्थांच्या समवेत होळी साजरी करायचे. ती परंपरा आजही शिर्डी साई संस्थान पाळत आहे. त्यानुसार माध्यान्ह आरती आधी होळीचं विधिवत पूजन करून होलिका दहन केलं गेलं, तर साईंच्या मूर्तीला साखरेनं बनवलेल्या गाठीकाड्यांची माळ घातली गेली. याप्रसंगी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखा अधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ आकाश किसवे, दिलीप उगले, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आणि मंदिर पुजारी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीनं याप्रसंगी साई संस्थानच्या वतीनं होळी साजरी करण्यात आली. न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, शिर्डी.